नमस्कार पाकसिद्धी आणि ई टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनूया सर्वांना आवडेल अशी चविष्ट कढी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम इथे मी एक छोटे स्टीलचे पातेले घेतले आहे त्यामध्ये एक वाटी दही घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा बेसन टाकायचा आहे प्रथम आपण यामध्ये पाणी न टाकता मिसून एकजीव करून फेटून घ्यायचं आहे इथे मी दही फेटून घेण्यासाठी विस्करचा वापर केला आहे तर इथे आपण रवीचाही वापर करू शकता किंवा मिक्सरमध्ये हे मिश्रण एकदा फिरवून घेऊ शकता अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता आपले दही आणि बेसन छान एकजीव करून फेटून झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा विस्करने फेटून घेऊया अशा पद्धतीने पाणी टाकल्यानंतरही पुन्हा आपण एकदा हे फेटून घेऊया मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे तर आता आपण यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण अशा पद्धतीने फेटून घेऊया कढी उकळल्यानंतर बेसनचा घट्टपणा या कढीला येतो त्यामुळे मी इथे एवढे पातळ हे मिश्रण ठेवले आहे आता आपण या स्टेजला इथे या मिश्रणात अर्धा चमचा आले जे सोलून बारीक किसणीवर किसून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून मिसून घेणार आहोत परत एकदा हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने विस्करणे एकत्र एक छान मिसळून फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपले कढीसाठी मिश्रण तयार झालेले आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी या कढीमध्ये काकडीचा वापर करणार आहे तर आपण काकडी सोलून त्याचे उभे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपण मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकूया तेल छान गरम झाले आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे टाकूया मेथीदाणे छान तडतडले आहेत आता आपण यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया त्याचबरोबर सात आठ पानं कडी या फोडणीमध्ये टाकून घेऊया आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतल्या आहेत ते या फोडणीमध्ये घेणार आहोत इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हिंग या फोडणीमध्ये आता टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी टाकलेलं सर्व साहित्य अशा पद्धतीने एकत्र छान या तेलात मिसून परतून घ्यायचं आहे शेवटी आता आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकणार आहोत ती या फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत त्यानंतर ही फोडणी आपण पुन्हा एकदा मिसळून परतून घेणार आहोत गॅस मंद करायचा आहे मंद गॅसवर आता आपल्याला हे काकडीचे उभे चिरलेले तुकडे यामध्ये आता आपल्याला मिसळून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत इथे आपण या कढीमध्ये काकडीचे उभट चिरलेले तुकडे टाकले आहेत त्याऐवजी आपण या कढीमध्ये लाल भोपळ्याचे बारीक चिरलेले तुकडे शेवग्याच्या शेंगा किंवा पिकलेल्या फणसाचे गरे इथे आपण या कढीमध्ये वापरू शकता एखाद मिनटं हे काकडीचे तुकडे या मिश्रणात परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कढीचे जे मिश्रण तयार करून ठेवले होते ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान मिसळून घ्यायचं आहे कडीच्या तोपात अगदी थोडेसे पाणी घेऊन पुन्हा एकदा अगदी थोडेसे पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे जसजशी या कडीला या उकळी येऊ लागेल तस तशी या कडीला आपल्या पिवळा रंग येऊ लागेल आता इथे तुम्ही पाहू शकता कडीला एक उकळी फुटल्यानंतर कढीला छान पिवळा रंग आला आहे आता आपण यामध्ये पाव चमचा साखर टाकूया आणि साखर त्यामध्ये अशा पद्धतीने एकत्र मिसवून घेऊया पाव चमचा साखर मिसळल्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ या कढीमध्ये टाकूया आणि कढीला पुन्हा एकदा अशा पद्धतीने ढवळून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपली कढी तयार होत आलेली आहे आणि यातील काकडीचे कापही छान शिजले आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा ढवळून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे आपली कढी छान तयार झालेले आहे परंतु हिला अजून डबल तडका दिला तर खूपच चविष्ट लागते म्हणून इथे मी मंद गॅसवर तडका पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडेसे तेल टाकले आहे तेल छान गरम झाले आहे आता आपण यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे छान तडतडले आहे आता आपण यामध्ये एक सुकी मिरची ज्याचे चार तुकडे करून घेतले आहेत तेही या तडक्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत जरा चमच्याने आपण हा तडका अशा पद्धतीने व्यवस्थित छान ढवळून घेऊया आणि नंतर गरम गरम हा तडका आता आपण कढईतील कढीवर टाकायचा आहे अशा पद्धतीने बनवलेली ही कढी खूपच चविष्ट लागते त्यातील काकडीचे तुकडेही खाताना खूपच चविष्ट लागतात नक्की करून पहा त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल प्रेस करा आणि बेल ऑलवर ठेवा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल अशी ही कडी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू धन्यवाद